गव्हाच्या पिठापासून तळणीचे खुसखुशीत असे मोदक आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर दोन प्रकारचं सारण म्हणजे तिळाचं सारण आणि ओल्या नारळाचं सारण असं दोन प्रकारचं सारण वापरून हे मोदक आपण करणार आहोत तसेच मोदकांचा आकार न बिघडता ते तेलात न फुटता व्यवस्थित कसे तळावेत याविषयीसुद्धा सांगणार आहे चला तर मग लगेच मोदक बनवायला घेऊयात मोदकांची पारी करण्यासाठी या ठिकाणी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे दोनशे पन्नास एम एलचा हा मोठा कप आहे याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बारीक रवा घातला चवीनुसार मीठ पारीला घालायचं आहे पारीला मीठ व्यवस्थित हवं तरच मोदकांची चव छान येते आता एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा साजूक तूप कढल्यामध्ये काढलं आहे हे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि कडक तुपाचं हे असं मोहन पिठामध्ये घातलं कडल्याचं तूपसुद्धा पिठानं असं पुसून घेतलं तुपाचं हे मोहन पिठाला एकसारखं चोळून लावून घ्यायचं आहे मग लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तळणीच्या मोदकांसाठी हे जे पीठ आहे ते पुरीप्रमाणे घट्टसर भिजवायचं आहे म्हणजे मग मोदकांना आकार व्यवस्थित देता येतो साधारण अर्धा कप पाणी हे पीठ भिजवून घेण्यासाठी लागलं हे बघा असं घट्ट पीठ मळून घेतलंय आता झाकून हे पीठ कमीत कमी अर्धा तास किंवा त्याहून जास्त मुरण्यासाठी शकता या मोदकांसाठी दोन प्रकारचं सा सारण मी दाखवणार आहे पहिलं सारण करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा खसखस भाजून घेतली खसखस अशी गुलाबी सर भाजली गेली की मग याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं सुक्या मेव्याचे काप याच्यामध्ये घालून परतून घेतले आता याच्यामध्ये एक कप खोवलेला ओला नारळ घातला आहे नारळ दोन मिनिटे तुपावर परतून घेतला लगेच याच्यामध्ये अर्धा कप गूळ चिरून घातला आहे गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता आता गुळ वितळेपर्यंत हे जे सारण आहे ते परतून घ्यायचं आहे सारण खूप कोरडंही होऊ द्यायचं नाही आहे कारण थंड झाल्यावर ते अजून कोरडं होतं फक्त याच्यामध्ये जादाचं पाणी राहिलं नाही पाहिजे इतपत हे शिजवून घेतलं शेवटी याच्यामध्ये जायफळ आणि वेलची या दोन्हीची पूड घालायची आहे तर हे असं ओल्या नारळाचं सारण तयार झालं तुम्हाला मोदकांचं सारण जर का ओलसर ठेवायचं असेल थोडंसं ओलसर हवं असेल तर अशा प्रकारचं ओल्या नारळाचं सारण तुम्ही करू शकता आता दुसऱ्या प्रकारच्या सारणामध्ये तिळाचं सारण करणार आहोत तर याकरता वन थर्ड कप म्हणजे साधारण पाऊण वाटी तीळ घेतली आहे मध्यम ते मंद आचेवर तीळ छान खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटे तीळ असे भाजून घेतले तिळ भाजल्याचा छान असा वास यायला ला लागतो आणि तीळ उडायला लागले की मग ते कढईतून बाजूला काढले अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस या ठिकाणी घेतला आहे सुक्या खोबऱ्याचा किस दोन मिनिटं मंदाचे वर अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये मेव्याचे काप घातले आता याच्यामध्ये वेलची पूड घातली आता कढईचा गॅस बंद केला तीळ थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात काढले याच्यामध्ये अर्धा कप गूळ चिरून घातला आहे आणि हे असं फिरवून घेतलं तीळ जे आहे ते जाडसर वाटले गेले पाहिजे आता हा तीळ आणि गुळाचा कूट खोबऱ्यामध्ये काढला हातानं चोळून हे असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे नेहमीच्या ओल्या नारळाच्या सारणाऐवजी काहीतरी वेगळं पौष्टिक का असं करायचं असेल तर हे असं तिळाचं सारण तुम्ही करू शकता हे सारण कोरडं असल्यामुळं आदल्या दिवशीही तुम्ही हे सारण करून ठेवू शकता शिवाय कोरडं सारण असल्यामुळं मोदकीही दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकतात पारीचं पीठ आता भिजलं आहे तुपाचा हात लावून याला एकदा मळून घेऊ पिठाची अगदी छोटी पेढ्यांपेक्षा छोट्या आकाराची गोळी घ्यायची आहे तांदळाचं बारीक असं पीठ लावून हे लाटून घ्यायचंय लाटी लाटून घेताना तेल लावून लाटायचं नाहीये नाहीतर मग मोदकाच्या कळ्या ज्या आहेत त्या चिकटणार नाही मोदक व्यवस्थित सील करता येणार नाही त्यामुळे तांदळाच्या पिठावर किंवा मैद्यावर किंवा गव्हाच्या पिठावर हे लाटून घ्यायचं आहे लाठी जी आहे ती जाड ठेवू नका पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे म्हणजे मग ती व्यवस्थित तळली जाते याच्यामध्ये मावेल तेवढं एक ते दीड चमचं सारण भरलं सारण खूप जास्तही नको कारण पारी खूप छोटी आहे आतमधून याला दुधाचं हलकं असं बोट फिरवायचं आहे खूप जास्तही ओलसर करू नका व्यवस्थित चिकटत नाही मग अंगठा आणि मधलं बोट यांच्या चिमटीनं हे असं दाबून मोदकाच्या कळ्या करून घ्यायच्या आहेत साधारणपणे बोटाच्या एका पेऱ्या एवढ्या उंचीच्या कळ्या करायच्या आहेत शक्य तेवढ्या जवळ जवळ अशा कळ्या पाडून घ्या अधूनमधून सारण जे आहे ते दाबून नीट बसवा दुधाचं बोट फिरवून ओलसर केलेलं असल्यामुळं कळ्या व्यवस्थित चिकटतात आणि मोदकही तळताना तेलामध्ये सुटत नाही आता खालून वर असं दाबून जवळ आणायचंय आणि मग या कळ्या एकमेकांना जोडायच्या आहेत व्यवस्थित तळताना सुटणार नाही अशा पद्धतीने दाबून सील करायचं आहे मोदकाचा टोक जे आहे ते खूप जाड ठेवू नका नाहीतर व्यवस्थित तळलं जात नाही असं दाबून वर उचलायचे याप्रमाणे छोटे छोटे आकाराचे मोदक असतील तर तळलेही व्यवस्थित जातात आणि खायलाही बरे पडतात याचप्रमाणे ओल्या नारळाचं सारण भरून सुद्धा तुम्ही हे मोदक करू शकता एक ते दीड चमचं सारण भरलं मोदकांचं सुबक आकार जमायला थोडीशी प्रॅक्टिस लागते पण हे मोदक कणकेचं असल्यामुळे बिघडत नाहीत सहज जमून येतात पारीचं पीठ मात्र घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि मोदक व्यवस्थित सील करायचं आहे मोदक सील करून झाले की ते झाकून ठेवा कारण हवेने जर का ते सुकले तर तळताना तेलात सुटू शकतात चार ते पाच मोदक करून झाले की ते लगेच तळायला घ्या सगळे मोदक एकदम करून ठेवू नका छोट्या कढईमध्ये तेल तापवून घेतलं आहे साजूक तुपात सुद्धा हे मोदक तळून घेऊ शकता मोदक तेलामध्ये सोडताना तेलाचे हलके बुडबुडे येतील इतपतच तेल गरम हवं खूप जास्त धूर येईपर्यंत तापलेलं नको नाहीतर मग मोदक लगेच लाल होतील आणि आतून ते कच्चे राहतील हे असं टोकाला धरून मोदक तेलात सोडायचं आहे झाऱ्यानं असं टोकावर तेल उडवायचं आहे मग वरचा भाग थोडासा सेट झाला की मग लगेच पलटून घ्या मंदाचेवरच याला तळायचं आहे तेलामध्ये हे असंच उलटं राहू देत म्हणजे मग मोदकाचा जो टोकाचा भाग असतो जो थोडासा जाडसर असतो तो व्यवस्थित आधी तळला जातो दोन मिनिट मंदाजेवर हे असंच ठेवून टोकाचा भाग तळून घ्यायचा आहे हे असं सोनेरी झालं की मग दुसऱ्या बाजूनं पलटलं मोदकांमध्ये हवा तयार झाल्यामुळं किंवा सारण जे आहे ते एकाच बाजूला जातं त्यामुळं किंवा मोदकाच्या वजनामुळं मोदक जे आहेत तेलामध्ये असे एकाच बाजूला पलटले जातात त्यामुळं त्यांना हे असं झारीनं व्यवस्थित सगळ्या बाजूनं धरून एकसारखं तळून घ्यावं लागेल मंदाचेवर तळून घ्या म्हणजे छान खुसखुशीत तळले जातात आणि आतूनही ते कच्चे राहत नाहीत गव्हाचं पीठ असल्यामुळं मोदकांना लालसर सोनेरी असा रंग येतो पण खूप लालसर होईपर्यंत तेलात ठेवू नका कारण तेलातून काढल्यावरही गरम तेलामुळं हे मोदक तळतच राहतात हे असे मोदक तळून काढले आहे अगदी छोट्या छोट्या आकाराचे साधारण पंचवीस मोदक या प्रमाणामध्ये होतात आणि हो ओल्या नारळाच्या सारणाचा मोदक दोन दिवस आरामात टिकतो तिळाचं सारण असलेला मोदक जास्त दिवसही राहू शकेल तर अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक तयार झाले हा आहे आपला तिळाचा मोदक गुळ वितळून सारण जे आहे ते एकसारखं मिक्स होतं आणि हा आहे दुसरा ओल्या नारळाचा मोदक यापैकी कोणत्या सारणाचा मोदक म्हणजे तिळाचं सारण भरून केलेला मोदक का ओल्या नारळाचा मोदक तुम्हाला जास्त आवडतो ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद